नमस्कार तुमचे सर्वांचे आयुर्वेदिक माहिती सांगणाऱ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत फक्त जेवणानंतर किंवा जेवणापूर्वी या वनस्पतीची चूर्ण चिमुडभर घ्या तुम्हाला आयुष्यभर कोणत्याही प्रकारची गोळी घ्यावी लागणार नाही तुम्ही आयुष्यभर सुंदर तरुण निरोगी राहाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल या आजारामध्ये पित्त असेल पित्ताचा त्रास असेल पित्तामुळे मळमळ होत असेल त्यामुळे बऱ्याच व्यक्तींच्या छातीमध्ये जळजळ होते करपट ढेकर येतात हे केल्यानंतर पित्ताची समस्या तुम्हाला कधीही जाणवणार नाही पित्तासाठी तुम्ही वारंवार गोळी घेत असाल औषध घेत असाल तरीही पित्त तुमचे जात नसेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला पित्त कधीही होणार नाही बऱ्याच व्यक्तींच्या शरीरात उष्णता वाढते उष्णता वाढल्या कारणामुळे हात पायांची आग होते तसेच बऱ्याच व्यक्तींच्या पोटावरती दरदरून घाम येतो तसेच बऱ्याच व्यक्तींचे तोंड येते तोंड आल्यामुळे आपण थोडं जरी तिखट खाल्लं तरीही तोंडाची आग होते अशी ही सर्व समस्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उष्णतेचा पूर्ण त्रास निघून जाण्यासाठी यासोबतच बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळी संबंधित तक्रारी असतील इतरही काही समस्या असतील तर या सर्व समस्या कमी करण्यासाठी ही वनस्पती आयुर्वेदामध्ये खूपच महत्वाची मानली गेली आहे आपल्या शरीरामध्ये वात पित्त कप हे त्रिदोष असतात याचे शमन करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे सर्वत्र या वनस्पतीचे फळ उपलब्ध होतात हा आहे हिरडा असे या हिरड्याच्या बियाची चूर्ण केलेली आहे याची मात्रा किती घ्यायची आहे कोणत्या पदार्थामध्ये घ्यायची आहे व कशा प्रकारे याचा रिझल्ट मिळणार आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही माहिती आवडली तर एक लाईक करा तुमचे एक लाईक असेच आम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असते व जास्तीत जास्त गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा ज्या प्रकारे घरामध्ये आपली आई काळजी घेते त्याचप्रकारे हिरडा ही आपल्या आईसारखी काळजी घेते म्हणून याला आईची उपमा दिली आहे सर्व आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करणारी वनस्पती आहे या वनस्पतीची चिमुळभर चूर्ण घ्या व त्यामध्ये जेवढा हिरड चूर्ण घेतला आहे तेवढा गूळ घ्या व ह्या चूर्णामध्ये हा गूळ आपल्याला मिक्स करायचा आहे असे हे मिक्स केलेले चूर्ण तुम्हाला जेवणा अगोदर किंवा जेवणानंतर खायचं आहे असेच पुढं तीन चार उपाय आहेत प्रत्येक आजारावरती हे उपाय उपयुक्त आहेत सर्व आजार कायमचे जाण्यासाठी तुम्ही नेहमी जेवणाअगोदर किंवा जेवणानंतर पाणी पिण्या अगोदर ही आयुष्यभर तुम्हाला गोळी घ्यावी लागणार नाही अपचन पोटामध्ये गॅस होणे पोट डबारणे हे सर्व याने कमी होते तसेच बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नाही अशा व्यक्तीने न चिमुटभर रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात घ्या तुमचे पोट नियमित साफ होईल याही उपायाने पोट साफ होते परंतु कोमट पाण्यात घेतल्यामुळे रिझल्ट तुम्हाला लवकर पाहायला मिळेल यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कोरडा खोकला वारंवार कप होतो त्या व्यक्तीने मीठ थोडेसे व हे जर नियमित तर त्या व्यक्तीला शरीरामध्ये असणारा कसल्याही प्रकारचा कप पूर्णत निघून जातो तसेच बऱ्याच व्यक्तींना वात असतो वातामुळे बऱ्याच वयस्कर व्यक्तींचं अंग थरथर कापल्यासारखं होतं यासोबतच बऱ्याच व्यक्तींचं शरीर तब त्या व्यक्तींसाठी ही चूर्ण मधाबरोबर खाल्ल्याने त्या व्यक्तीच्या शरीरातील वाद पूर्णतः नॉर्मल होतो आणि ती व्यक्ती नेहमी धष्टपुष्ट राहण्यासाठी हा हिरडा अत्यंत महत्त्वाचा आहे तसेच बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे हा पित्ताचा त्रास जाण्यासाठी हिरड्या चूर्ण चिमुटभर व खडीसाखर जेवढी चूर्ण घेते आहे तेवढीच खडीसाखर घ्या व हे, हे दोन्ही समभाग करा आणि हे चूर्ण तुम्ही नियमित जर जेवणानंतर खाल्ले तर याने तुमची कसल्याही प्रकारचे पित्त निघून जाईल पोटातील गॅस अॅल्सरची समस्या शरीरामध्ये असणारा ब्लँड कोलेस्ट्रॉल कमी होईल पचन चांगल्या प्रकारे होईल शरीर साफ होईल असा हा आयुर्वेदामधील महत्त्वाचा उपाय प्रत्येक व्यक्ती घरामध्ये सहज करू शकते कसल्याही प्रकारचा याने साईड इफेक्ट होत नाही साधारण याची मात्रा दोन ते पाच ग्रॅमपर्यंत घ्या असा हा आयुर्वेदामधील महत्त्वाचा उपाय करा व तुम्हाला जर आजचा आमचा उपाय आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा